परमेश्वर असा गौरव असो आता आणि सदा सर्वदा ज्याला देव तारी त्याला कोण मारी कोरोनाची आईलय जी बिमारी ये जास्ती दिस टिकणार नाही आपले धरतीवरी कारण महान हाय जेजूस राजा आपला भारी जेजूस बोललाय आपले पवित्र शास्त्रां दयामये शिर्या तुम्ही शेजोलान मंग मी येणार तुमचे ते काळजान आणि कृपा मिळेल तुम्हाला ये दुनियान आणि कृपा मिले तुम्हाला ये दुनिया काही दिस पुरं बाहेर गावशी एक पोरीनी मला व्हॉट्सॲप केला की फादर प्रे फॉर मी आय वॉन्ट टू स्पीक टू माय मदर माझे मायशी मला वार्ता करायची आहे. मीने परत व्हॉट्सॲपवर टेक्स्ट केलं की मग तिला फोन कर आणि तिने सांगितलं आय कांट. मग ही मी तिला फोन केला आणि सांगितलं बाय काय झालं बोलतं नाही मी माझी मायची वार्ता करू शकत नाही करून माझे मायच फोन नाही. मग घरण कोण आहे तुझे? घरण भाऊस आहे पण ते भावाच्यासाठी प्रॉब्लेम झाला होता आणि तवशी मी त्याशी पण नाही बोली आणि माझे मायची पण मी बोलू शकत नाही. मी सांगितलं पुरी धीर धर नम्र वैस परमेश्वराचं नाव घे आणि तुझ्या भावासला फोन कर. आणि तिने फोन केला. मला माहीत होतं की या कोरोना व्हायरसच्या बिमारीमध्ये माणसं एकोट पडले त्याने एकमेकांशी बोलायचं आहे. माया देवाची आहे आणि माया अनुभवाची आहे. मी तिच्यासाठी एक नममर्या बोललं. काही तासाची मक्षी तिने मला फोन केला फादर आय एम सो हॅपी मला खूप बरं वाटलं. ती दुखी होती ती खुश दिसू लागली. ती खंती होती ती जित्ती झाली. चला बाई काय झालं? माझ्या भावाशी माझी वार्ता केली. मीने माझ्या मायशी वार्ता केली. म्हटलं गुड. ज्याचे काळजान मया असते तो जग जिंकते. आणि म्हणून आजची जी तिन्ही वाचनं आहात पहिलं वाचन एझिकियल यामध्ये आपण बघतो की एझिकियल चॅप्टर 37:12-14 की मी तुम्हाला खाचींची बाहेर काढीन आणि तुमच्यामध्ये मी पवित्र आत्मा घालीन आणि तुम्हाला जित्त करीन. हे माझं वचन आहे असं परमेश्वर बोलतंय. कला बोलतंय करून त्याची आपल्यावर मया आहे. जॉन चॅप्टर 3:16 की परमेश्वराची आपल्यावर अवरी मया की त्यांनी एकुलता एक पुत जेजूस राजाला आपल्यासाठी आपल्यावर मया करावसाठी हे धरतीवर पाठिलं. आणि जेजूस राजा जॉन 10:10 बोलतंय की मी आईलो तुम्हाला जीवन देवाला मी आईलो तुम्हाला मया देवाला मी आईलो तुम्हाला दया देवाला. आणि म्हणून दुसरे वाचनामध्ये सेंट पॉल टू द रोमन्स चॅप्टर 8:8-12 यामध्ये आपण आज बघतो की सेंट पॉल सांगतंय जी दुनियादारीमध्ये आहात त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाही आहे पण ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे जरी ती मेली त्यांना जे परमेश्वरांनी त्याच्या पुताला जेजूस ख्रिस्ताला जित्त केलं तो तुम्हाला पण जित्त करील आणि आजचं जे शुभवर्तमान आहे इवांजेल आहे जॉन चॅप्टर 11:1-45 यामध्ये आपण बघतो की मेरी आणि मार्थाचा भाऊस लाझरस यो शीक पडला खूप शीक होता. आज कशी कोरोना व्हायरसची माणसं शिकाल तशी तो तलमलत होता आणि तेव्हा निरोप पाठीला जेजूस राजासाठी की ये तू व मया करणारा लाझरस खूप शीक आहे. आणि जेजूसची पण तेव्हा खूप मया होती म्हणून जेजूस त्याला बघायला गेला. पण जेव्हा आईला बघायला
तव लाजरचं एतेर झालं तो मरून गेलता आणि त्याला ठडग्यान ठेलत पण जेजूची आवरी मया आणि आजचं शुभवर्तमान सांगतंय जर आपली मया परमेश्वराव असेल आणि परमेश्वराची आपल्याव आहे तर तो आपल्याला मेलेल्यांशी पण उठवेल आणि म्हणून त्यांनी जाऊन सांगितलं थडग्यान लाजरस बाहेर ये बाहेर ये तो मेलेला जित्ता बाहेर आयला थडग्यांशी आज ही तिन्ही जी वाचनान पहिलं दुसरं आणि तिसरं आपल्याला सांगतंय की आपण आपण सगळी परमेश्वराची माणसं आणि म्हणून परमेश्वर आपल्याला सार्गन जागा नक्कीच देणार आहे आपल्याला संजीव पण मिळणार आहे पण बीजा एक मुद्दा आहे तो म्हणजे ये धरती व आपण जित्ती आहोत पण काही जण आत्म्याशी मेलेले आहे जित्ती आहे पण आत्म्याशी मेलेली आहे आत्म्याशी मरण म्हणजे काय मॅथ्यू चॅप्टर 16:26 बोलते की सगळं जग कमाईलं आणि आत्मा गमाईला तर काय फायदा आत्मा गमावणं म्हणजे कालजान मया नसणं मया नसणं आणि म्हणून शुभवर्तमान आज जे आहे जॉनचं ते बोलते की गॉड इज लव मी मया आहे अँड दॅट्स वाय 1 John 4:12 सांगते की परमेश्वर मया आहे जी मयन रेतन ते परमेश्वर रेते आणि त्यांचे मंदी परमेश्वर वसते John 15:10 की एक आज्ञा दिले तुम्हाला मी एकमेकावर मया करा एक आज्ञा दिले नवीन आज्ञा एकमेकावर मया करा आणि जेव्हा आपण मया करतो तया परमेश्वर असते जया दया मया तया आपला परमेश्वर आणि म्हणून ती मया म्हणजे काय नक्की मया म्हणजे काय आपल्याला गलतीकरास पत्र म्हणजे गलेशियन Chapter 5:22 यामध्ये आपण बघतो की पवित्र आत्म्याचं पहिलं जे फल आहे ते मया ती आपल्यामध्ये केव्हा येते ती आपल्यामध्ये ते फल केव्हा येते जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये असते आणि पवित्र आत्मा केव्हा येईल जेव्हा आपल्यामध्ये मया असेल संत पॉल 1 Corinthians 13 सांगते खरी मया काय आहे खरी मया बडाया मारे नाही कुरकुर करी नाही याची त्याची लावालावी करी नाही बीजांचं वाईट बघी नाही बीजांच्यावरती हेवा करी नाही तर खरी मया म्हणजे समजून घेते सहन करते दया करते क्षमा करते शांती करते ती खरी मया आहे आणि दया आणि मया एकेच नाण्याची दोन बाजू आहेत इट्स अ टू साइड ऑफ सेम कॉइन लव अँड फॉरगिवनेस आणि म्हणून दयेविना मया नाही आणि मयेविना दया नाही 1981 आपले पोप जॉन पॉल दुसरे ज्यांना मोहम्मद नावाचे पुरुषांनी गोळी मारली दोन गोळ्या लागल्या पण परमेश्वराची कृपेशी आपले पोप बचले वाचल्याचे मक्षी इस्पितलांची बाहेर आल्याचे मक्षी त्यांनी पहिला संबोध बोलला की मला ते मोहम्मदला जो तुरुंगात आहे त्याला जाऊन भेटायचं आहे पोप जाऊन त्याला भेटले आणि सांगितलं मोहम्मद मीने तुला माफ केलंय परमेश्वराने तुला माफ केलंय तो लरू लागला आसव घालू लागला की जे माणसाला मी गोळी मारली जे माणसाला मी मारणार होतो तो आज सांगते तुला माफ केला ही खरी मया आहे ही खरी मया आहे 1995 सिस्टर राणी मरिया ही ओरिसा तया परमेश्वराचं काम करीत होती समंदर सिंग हे माणसाला कोणीतरी भरकीला आणि त्यांनी डाव ठेवला सिस्टरवर आणि ती सिस्टर बसमध्ये जात असताना तो बसमध्ये घुसून तिला बाहेर काढून चाकूशी चोपण वार तिचे कुरीव केले चोपण आणि ती जागची जागो खलास झाली
पण राणी मरियाची आई स्पाईसनी जे ख्रिस्तांनी सांगितलंय ते ऐकतलं आणि त्याच्याप्रमाणे केलं. तो तुरुंगात असताना त्यांना भेटावला गेले आणि सांगितलं तुला आम्ही माफ केले. सिस्टर राणी मरियाची अजून एक मोठी बहीण होती, ती पण माद्री नव्हती. तिने जाऊन समंदर सिंगला राखी बांधली, त्याचं कालीज इगललं, ते मयेशी ते दयेशी, आणि जमतो आणि अजून लेटर पण लिहिलं फॅमिलीनी कुटुंबानी की त्याला सोरा तुम्ही लवकरात लवकर. आणि जो तो सुटून आयला फुलं घेती सिस्टर राणी मरियाचे खाचे हो गेला आणि लरू लागण्यास सांगितलं सिस्टर मला माफ कर. करून त्यांनी मया बघितली, खरे परमेश्वराची मया. जेनेसिस चॅप्टर 121 यामध्ये आपण बघतो की आपल्याला सगळ्यांना आपण परमेश्वराचे रूपामध्ये आपल्याला घडविलंय. परमेश्वराचं कालीज आपल्यामध्ये आहे, परमेश्वराची मया आपल्यामध्ये आहे. मग ती मया देवाला काय अडचण होते, अडचण काय येते? अडचण घमेंडी, गर्व. जे पहिलं पाप आदामाने केलं घमेंडीशी, ते पाप आपल्यामध्ये येते, ती घमेंडी येते, गर्व येते आणि आपल्याला पेखीते, रोखीते. मया करावला, मया करावला सगळेनच वाटते की मी त्याशी बोलावं, जाऊन दे, त्याला क्षमा करावं. पण मग ते घमंडमध्ये येते, घमंड. ते घमंड नाहीसं झालं पाहिजे. क्षमा करा माझ्या भावांनो, एकमेकांना क्षमा करा. पण क्षमास म्हणजे मया आहे. क्षमा करायला कला अडचण येते. दोन पॉईंट आहे. पहिलं म्हणजे समजून घ्या, पहिलं म्हणजे सगळ्यांना, तुम्हाला आणि मला ही अडचण येणारच की मीनी पहिला त्याला क्षमा करा करायची. मी माफी कला मागू, त्याने पहिला मागितली पाहिजे. आईसं मनन येते, सैतान आईसं आपले मनात विचार घालते की मी कला जा क्षमा करायला, माफी मागायला, तो आयला पाहिजे. आणि दुसरं पण घालते डोक्यामध्ये, जर मीनी माफी मागितली न जर त्यांनी माफी नाही दिली तर. माझे भाऊ बहिणींदो, परमेश्वर आपले शास्त्रान बोलते 7 70 वेळा तुम्ही माफ करा. आणि तुम्ही माफ करा, तुम्ही जा आणि माफ करा. त्यांनी विजयनी जर तुम्हाला माफी नाही दिली, तुमचं नाही ऐकतलं, ते परमेश्वरावर सोडा, परमेश्वर त्याला बघील. तुमचं मन हलकं करा, तुमचं डोकं हलकं करा, तुमचं कालीज हलकं करा. एक प्रोग्रामला मी गेलतो आणि तया माझा दोस्त मला भेटला आणि सांगितलं हाव आर यू, कैसा आहेस तू? नाही रे बोलते, जाम टेन्शन आहे, लाईक आज मूड ऑफ झाला. काय झालं? तो बघ बोलते, तो त्याला वळखितच बोला हां, त्याचं थोबर बघितलं बोलतं आज मीनी. अरे बरं, काय झालं? 10 वर्षाचे मक्षी त्याचं थोबर बघितलं मीनी आज. बोलताय मूड ऑफ झाला. बोला जाऊन दे, त्याला माफ कर, तुझाच दोस्त आहे ना, हात जाऊन मिलव. नाही नाही नाही, हे 10 वर्षाची मक्षी त्याला आज मी भेटलो ना, माझं मूड अप झालंय. बोल बघ दोस्ता, तुझा मूड अप आजूच नाही झाला. 10 वर्ष तुम्ही त्याला तुझे डोक्यान बसून ठेवलायस आणि त्याला अजून काललंच नाही. 10 वर्षाची तुझा मूड अप आहे, आजूच नाही. जर तुझा मूड बरा करायचा असेल, डोकं हलकं करायचं असेल, तर जा हात मिलव, माफ कर, मया कर. माझे मयेचे भाऊ बहिणींदो, माफीची दुसऱ्यांना गरज नसते, माफीची आपल्याला गरज आहे, हे समजून घ्या. इट इज आय हू नीड फॉरगिवनेस अँड आय हॅव टू गो अँड आस्क फॉर फॉरगिवनेस फॉर माय गुड, माझे बरे पण्यासाठी. करून जेव्हा मी क्षमा मागतो, माझं डोकं हलका होते, मला बरं वाटते, मला कृपा मिळते, जेजूस माझे काल झाले येते. नाही तर तुम्ही टेन्शनमध्येच राहाल. आज कोरोना व्हायरस आखे जगात पसरले, माणसं टेन्शनमध्ये आहे. मी विचार करत होतो, माझे काही दोस्त आणि त्यांची फोनवर बोलतो, सगळं आहे सरेनार आहे,
गाडी बंगला सोनं चांदी पैसे काय कामाचे आता येतात कोणाला माहिती आहे? तेव्हा आपण यामधून बाहेर निघू. तुम्हाला माहिती आहे कोण वरती जाईल आणि कोण हेटोरेल? कोणालाच माहीत नाही काय होणार आहे उद्या. पण आपण एक विश्वासन रेतो की परमेश्वर आपली वाट मोकळी करेल, करून तो आपल्यावर माया करते, माया करते. आणि म्हणून जर परमेश्वर आपल्यावर माया करते तर यो जो काल मिळला आहे आपल्याला, हे उपवास कालामधी, हे करोना व्हायरसच्या कालामधी, आपण स्वतःला सांगूया की परमेश्वर मला कृपा दे, मी आज फोन चुकीत आहे आणि माझे ते दोस्ताशी बोलते, मी आज फोन चुकीत आहे आणि माझे मायशी बोलते, मी आज फोन चुकीत आहे आणि माझे पापाशी बोलते, मी आज फोन चुकीत आहे आणि माझ्या दोस्ताशी बोलते ज्यांच्याशी मी बोलत नव्हतो. आज मन हलकं करते जमवायचं होईल. यो खरा पासकूचा सण असे. आणि म्हणून दया करा, मया करा. परमेश्वर आपल्याला सारगन संजीव पण देईल आणि हे धरतीवर आपल्याला नवजीवन देईल. आमेन.